नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक सतरा मार्च दोन हजार तेवीस करताचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे शुभकृत नाम संवत्सर आहे सूर्याचं चा उत्तरायण चालू आहे शिशिर ऋतू आहे फाल्गुन महिना आहे कृष्णपक्षाची दशमी आहे नक्षत्र उत्तर आहे योग वर्या आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो विष्टी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बवा आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी आठ वाजून पाच मिनिटापासून ते नऊ वाजून पस्तीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मूर्त दुपारी बारा वाजून बारा मिनिटापासून ते एक वाजेपर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ शकता त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल दुपारी अकरा वाजून पाच मिनिटापासून ते बारा वाजून छत्तीस मिनिटापर्यंत आणि यमगंठ काळ दुपारी तीन वाजून दिवसा छत्तीस मिनिटापासून ते पाच वाजून सहा मिनटापर्यंतचा असणार आहे राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र धनुराशीमध्ये भ्रमण करणार आहे सकाळी दहा वाजून एकोणीस मिनिटानंतर हा चंद्र मकर राशीमध्ये भ्रमण करेल हा चंद्र रवी बुध आणि लाभ लाभयोग करणार आहे शुक्राबरोबर योग करणार आहे आजच्या दिवशी रवी बुधाची युती सुद्धा होणार आहे बुध आणि मंगळचा केंद्रयोग सुद्धा होणार आहे त्याचप्रमाणे शनी आणि शुक्राचा सुद्धा लाभयोग होणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशी फळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास मेष राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे सकाळी दहा वाजून एकोणीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या दशम स्थानात भ्रमण करेल व्यत असणाऱ्या रवी बुध आणि नेप्चून बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे तुमच्याच राशीत असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे त्याचप्रमाणे तुमच्या व्ययात असणाऱ्या रवी आणि बुधाची युती होणार आहे व्ययातला बुध आणि तृतीयातला मंगळ हा केंद्रयोग करणार आहे तुमच्याच राशीतला शुक्र आणि लाभातला शनी हा लाभयोग करणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील खास करून तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण घटना आजच्या दिवशी घडू शकतील कार्यक्षेत्राच्या संदर्भात कुठे बाहेर फिरायला जाण्याचं एक सुद्धा तो महत्त्वाचे काम कार्यक्षेत्र कार्यक्षेत्राच्या संदर्भातली तुम्ही हातात घेऊ शकता आणि ती सहजपणे पूर्ण होताना दिसून येते जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर त्यांच्यावर सुद्धा कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग तुमचा आजच्या दिवशी अतिशय उत्तम प्रकारे संबोधतो त्याचप्रमाणे जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध आजच्या दिवशी उत्तम राहतील त्याचप्रमाणे आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास तुमचे येणाऱ्या एक दोन एक ते दोन दिवसामध्ये उभे राहू शकतील त्यात त्याचप्रमाणे कागदोपत्री व्यवहार करताना थोडी काळजी घेणं महत्वपूर्ण राहील या नंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास व्रिशवरास। वृषभ राशीच्या व्रिशवरास। आठव्या सणात चंद्राचं भ्रमण आहे सकाळी दहा वाजून एकोणीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल तुमच्या लाभात असणारा रवी बुध आणि नेप्चून बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे व्ययातल्या शुक्राबरोबर हा चंद्र योग करणार आहे त्याचप्रमाणे तुमच्या लाभातला रवी आणि बुध योग करणार आहे तुमच्या द्वितीयातला मंगळ आणि लाभातला बुध योग करणार आहे व्ययातला शुक्र आणि दशमातला शनी हा लाभ योग करणार आहे दिवस अतिशय चांगला आहे अतिशय तुमच्यासाठी भाग्यवर्धक असणार आहे खास करून नंतरचा जो कालावधी आहे हा तुमच्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण राहील काही चांगले लाभ तुम्हाला मिळू शकतील काही चांगल्या इंट्युशन्स वगैरे तुम्हाला येऊ शकतील मित्र परिवाराकडून उत्तम प्रकारचे लाभ होतील घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंधसुद्धा खूप चांगल्या प्रकारचे संभवतात त्याचप्रमाणे तुम्ही जर का कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर त्यांच्यावर सुद्धा तुमचे जे नातेसंबंध असतील ते खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल काही चांगल्या इंट्युशन्स वगैरे सुद्धा मिळू शकतील जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर त्याचप्रमाणे जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या नातेसंबंध छोटा पण थोड्याफार प्रमाणात ताणले जाण्याची शक्यता आहे खर्चावर ते नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील त्याचप्रमाणे तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले सुद्धा काही महत्वपूर्ण बातमी किंवा खबर तुम्हाला आजच्या दिवशी समजू शकेल एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जे रास आहे ते आहे मिथुन रास मिथुन राशीच्या सप्तम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे सकाळी नऊ सकाळी दहा वाजून एकोणीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या अष्टम स्थानात भ्रमण करेल दशमात असणारा रवी बुध आणि नेपचूनबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे त्याचप्रमाणे तुमच्या लाभात असणारा शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग के सुद्धा करणार आहे तुमच्या दशमामध्ये रवी आणि बुधची युती सुद्धा होणार आहे दशमात असणारा बुध आणि तुमच्याच राशीत असणारा मंगळ हा केंद्रय करणार आहे तुमच्या लाभातला शुक्र आणि भाग्यातला शनी हे सुद्धा लाभ योग करणार आहेत आजचा दिव, जो जो दिवस आहे थोडासा महत्त्वपूर्ण राहील थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुम्हाला अनपेक्षित लाभ वगैरे मिळण्याची शक्यता जास्त राहील खास करून तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण घटना आजच्या दिवशी घडण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील कापणं भाजणं खरचटणं अशा काही गोष्टी आजच्या दिवशी होऊ शकतील तर थोडंसं स्वतःच्या शरीराकडे किंवा आरोग्याकडे लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील त्याचप्रमाणे तुमचे जे जे कोणी मित्रपरिवार असतील त्यांच्याकडून सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारचे काही लाभ आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे त्यानंतरची जे रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या सहाव्या सणात चंद्राचा भ्रमण आहे सकाळी दहा वाजून एकोणीस मिनिटांनंतर हा चंद्र तुमच्या सातव्या सणात भ्रमण करेल भाग्यात असणाऱ्या रवी बुध आणि नेप्च्यून बरोबर हा चंद्र योग करणार आहे त्याचप्रमाणे तुमच्या दशमात असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोगसुद्धा करणार आहे भाग्यामध्ये रवी आणि बुधाची युतीसुद्धा होणार आहे भाग्यातला बुध आणि वेयातला मंगळ हा केंद्रयोग करणार आहे त्याचप्रमाणे दशमातला शुक्र आणि अष्टमातला शनी हा लाभयोग करणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहिला खास करून सकाळ नंतरच्या कालावधीमध्ये जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जुढदारावर नातेसंबंध अतिशय चांगल्या प्रकारचे राहतील वैवाहिक जुढधारावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योगसुद्धा संबोधतो काही महत्त्वपूर्ण सुद्धा होऊ शकतील मात्र येणाऱ्या एक ते दोन दिवसामध्ये थोडंसं स्ट्रेस किंवा टेन्शन तुम्हाला येऊ शकेल जर तुम्ही खास करून शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर मोठे निर्णय घेऊ नका त्याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे सुद्धा छोट्या मोठ्या गोष्टींना वादवाद होऊ शकतील तर त्या ठिकाणी लक्ष द्या आरोग्याकडे लक्ष देणं आरो दे दे या नंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीच्या पाचव्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे सकाळी दहा वाजून एकोणीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या सहाव्या सणात भ्रमण करेल अष्टमात असणारा र रवी बुध आणि नेप्च्युनबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे त्याचप्रमाणे तुमच्या भाग्यात असणारा शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोगसुद्धा करणार आहे तुमच्या अष्टमात रवी आणि बुधाची युतीसुद्धा होणार आहे तुमच्या लाभातला मंगळ आणि अष्टमातला रवी हा केंद्रयोग करणार आहे त्याचप्रमाणे भाग्यातला शुक्र आणि सप्तमातला शनी हे लाभयोग करणार आहेत दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील तुमचं जे काय कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना आजच्या दिवशी घडतील अनपेक्षित लाभ होतील मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरोग्याकडे लक्ष द्या आरोग्याच्या संदर्भातले त्रास म्हणजे कापणं भाजणं खरचडणं किंवा शारीरिक त्रास तुम्हाला येणाऱ्या एक ते दोन दिवसामध्ये होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावरच्या नातेसंबंध अतिशय चांगल्या प्रकारचे दिसून थी। येतील येणाऱ्या एक ते दोन दिवसात तुम्हाला अनपेक्षित किंवा इझी मनी किंवा त्याला आपण सहज लाभ तुम्हाला मिळण्याची शक्यता जास्त प्रमाणात यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या चतुर्थ चतुर्थस्थानात चंद्राचा भ्रमण आहे सकाळी दहा वाजून एकोणीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या पाचव्या स्थानात भ्रमण करेल सप्तमात असणाऱ्या रवी बुध आणि नेपचून बरोबर हा चंद्र योग करणार आहे भाग्यात असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे सप्तमामध्ये रवी आणि बुधाची युती सुद्धा होणार आहे त्याचप्रमाणे सप्तमातला बुध आणि तुमच्या दशमातला मंगळ हा केंद्रयोय करणार आहे तुमच्या अष्टमातला शुक्र आणि षष्टातला शनी हा सुद्धा लाभयोग करणार आहे आजचा दिव जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील खास करून सकाळ नंतरचा कालावधी तुमच्याकडे अतिशय महत्त्वपूर्ण राहील तुमची महत्त्वाची कामं तुम्ही उरकून घेऊ शकता आणि ती सगळी पूर्णसुद्धा होताना दिसेल जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर दोघांमधील नातेसंबंध आहे ते अतिशय चांगल्या प्रकारचे दिसून येते काही महत्त्वपूर्ण लाभ तुमचा होऊ शकतील जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराकडे बाहेर फिरायला जाण्याचा योगसुद्धा संभवतं मात्र येणाऱ्या एक तर दोन दिवसामध्ये वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील वैवाहिक जोडीदार आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं काढण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील अनपेक्षित लाभ सुद्धा होऊ शकतील एकंदरीत दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी है है तुलु रास आहे ती आहे तुळ रास तुळ राशीच्या तृतीय स्थाना चंद्राचा भ्रमण आहे सकाळी दहा वाजून एकोणीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या चतुर्थात चा भ्रमण करेल आणि षष्टात असणाऱ्या रवी बुध आणि नेपचून बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे

तुमच्या सप्तमात असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे षष्टामध्ये रवी आणि बुधाची युती होणार आहे षष्टातला बुध आणि तुमच्या भाग्यातला मंगळ हे परस्पर केंद्र करणार आहे त्याचप्रमाणे सप्तमातला शुक्र आणि पंचमातला शनी हे सुद्धा लाभयोग करणार आहे आजचा जो दिवस आहे सकाळ नंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही घरात राहणं पसंत कराल आराम करणं पसंद कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेलसुद्धा घरातल्या व्यक्तींबरोबरच्या नातेसंबंध अतिशय चांगल्या प्रकारचे दिसून येतील त्याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे मात्र लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्य संदर्भातले काही त्रास थोडंसं डोकं वर करू शकतील त्या ठिकाणी लक्ष द्या त्याचप्रमाणे जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या नातेसंबंध बऱ्याच प्रमाणात सुधारतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृच्छिक रास वृश्चिक राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे सकाळी दहा वाजून एकोणीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या तृतीय स्थानात भ्रमण करेल पंचमात असणारा रवी बुध आणि नेप्चुन बरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे तुमच्या षष्टात असणारा शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोगसुद्धा करणार आहे त्याचप्रमाणे तुमच्या पंचमामध्ये रवी आणि बुधाची युती होणार आहे पंचमातला बुध आणि तुमच्या अष्टमातला मंगळ हा परस्पर केंद्र करणार आहे षशातला शुक्र आणि चतुर्थातला शनी हे लाभयोग सुद्धा करणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि अतिशय भाग्यशाली असण असणार आहे सकाळ नंतरचा कालावधी हा तुमच्यासाठी थोडासा बिझी असणार आहे महत्त्वपूर्ण तुम्ही काम हाती घ्याल आणि ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील अशी कामाची की तुमची होत नाही ज्याबद्दल साशंकता आहेत ही कामं जरूर आजच्या दिवशी हात घ्या तुमची पूर्ण होताना दिसेल जर तुम्ही दिस तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथेसुद्धा तुमच्या दोघांमधले हार्मोनी खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल तुमचे काही जे अनुमानं असतील ते बरोबर ठरतील जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर तिथे तुमच्या दोघांमधली जे हार्मन आहे ती खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल त्याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभसुद्धा मिळतील येणाऱ्या एक ते दोन दिवसामध्ये आरोग्याकडे मात्र लक्ष द्या शारीरिक व्याधी शारीरिक त्रास होण्याची शक्यता जास्त राहील त्या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील त्याचप्रमाणे घरातल्या ज्या व्यक्ती असतील फॅमिली मेंबर्स असतील त्यांच्यावर सुद्धा तुमचं इंटरॅक्शन खूप चांगल्या प्रकारचं दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे सकाळी दहा वाजून एकोणीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करेल तुमच्या चतुर्थात असणाऱ्या रवी बुध आणि नेप्चुन बरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे त्याचप्रमाणे तुमच्या पंचमात असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोगसुद्धा सुद्धा करणार आहे चतुर्थातला बुध आणि तुमच्या सप्तमातला मंगळ हा केंद्रयोग करणार आहे त्याचप्रमाणे तृतीयातला शनी आणि पंचमातला शुक्र हे लाभयोग करणार आहे दिवस हा तुमच्यासाठी महत्वपूर्ण राहील सकाळ नंतरच्या कालावधीमध्ये काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला मिळू शकतील घरातल्या व्यक्तींबरोबरच्या नातेसंबंध खूपच चांगल्या प्रकारचे लाभ दिसून येतील इन्व्हेस्टमेंटच्या सुद्धा काही चांगले ऑप्शन तुमच्यासमोर येऊ शकतील की जे तुमच्यासाठी फायदेशीर असण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील मात्र येणाऱ्या एक तर दोन दिवसामध्ये वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देत्यांना काही शारीरिक त्रास वगैरे होण्याची शक्यता आहे थोड्याफार प्रमाणात मतभेद सुद्धा दिसून येईल मात्र जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमच्या दोघांमधील हार्मोनी खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल कुठे बाहेर फ्यायला जाण्याचा योगसुद्धा संभवतो एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे त्यानंतरचे जे रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या व्यसना चंद्राचं भ्रमण आहे सकाळी दहा वाजून एकोणीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे तृतीयात असणाऱ्या रवी बुध आणि नेट्युन बरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे चतुर्थात असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे तुमच्या तृतीयामध्ये युती युतीसुद्धा होणार आहे तृतीयातला बुध आणि षष्टातला मंगळ हे केंद्रीय करणार आहे चतुर्थातला गुरु आणि द्वितीयातला शनी हे सुद्धा करणार आहे सकाळ नंतरचा कालावधी अतिशय उत्तम आणि शुभफलदायी अशा असा असणार आहे जी कामं तुमचे होत नाही ज्या कामाबद्दल साशंकता आहे जी कामं करण्यामागे थोडेसे मनामध्ये भीती आहे अशी कामं जरूर हातात घ्या ती येणाऱ्या एक तर दोन दिवसामध्ये अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील त्याचप्रमाणे तुमचे जे वैवाहिक जोडीदार असतील त्यांच्यावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योगसुद्धा संबोधत तुम्हाला काही अनपेक्षित लाभ वगैरे सुद्धा मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे तुमचे अंदाज तुमचे खरे ठरतील काही इंट्युशन्स वगैरे तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचे दिसून येतील मात्र तुम्हाला येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले खास करून शारीरिक त्रासाच्या संदर्भातले काही व्याधी किंवा त्रास येणाऱ्या दोन दिवसामध्ये होऊ शकतील त्याकडे मात्र लक्ष देणं महत्वपूर्ण राहील मात्र दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी हे, हे रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या लाभस्थानात चंद्राचा भ्रमण आहे सकाळी दहा वाजून एकोणीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या व्यय भ्रमण करेल हा चंद्र तुमच्या द्वितीयात असणाऱ्या रवि बुध आणि नेप्चून बरोबर योग करणार आहे तुमच्या तृतीयात असणाऱ्या शुक्राबरोबर केंद्र योग सुद्धा करणार आहे त्याचप्रमाणे द्वितीयामध्ये बुधाची युती होणार आहे द्वितीयातला बुध आणि पंचमातला मंगळ हा केंद्र योग करणार आहे तृतीयातला शुक्र आणि तुमच्या राशीतला शनी हा योग सुद्धा करणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील मात्र आजच्या दिवशी तुमची दमछाक जास्त होईल धावणं पळणं किंवा प्रवास करणं थोडक्यात शारीरिक मेहनत आजच्या दिवशी जास्त होईल मात्र कामं तुमची पूर्ण होताना दिसतील आर्थिक संदर्भातले काही तुमचे व्यवहार किंवा काही तुमची गणितही अचूक येतील त्याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराच्या नातेसंबंध सुद्धा अतिशय चांगले राहतील जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे मात्र छोट्या मोठ्या गोष्टीं वादविवाद होतील आणि हे वादविवाद वाढलेले सुद्धा जातील खास करून वैवाहिक तुमच्या रिलेशनशिपमध्ये जे व्यक्ती असेल त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास त्या ठिकाणी डोकं वर काढण्याची शक्यता जास्त प्रमाणात एकट्या दोन दिवसामध्ये तुम्हाला इंट्युशन वगैरे येऊ शकतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी जे रास आहे ते आहे मीन रास मीन राशीच्या दशम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे सकाळी दहा वाजून एकोणीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या लाभ भ्रमण करेल तुमच्याच राशीत असणारा रवी बुध आणि नेप्चून बरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे तुमच्या द्वितीयात असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रिय करणार आहे त्याचप्रमाणे तुमच्याच राशीत असणारा बुध आणि आणि तुमच्या चतुर्थातला मंगळ हे परस्पर केंद्रीय करणार आहेत द्वितीयातला शुक्र आणि वेळातला शनी हे लाभयोग सुद्धा करणार आहेत सकाळ नंतरचा कलावध्या तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी असता असणार आहे काही चांगले आर्थिक लाभ तुम्हाला मिळू शकतील त्याचप्रमाणे परिवारावरच्या भेटीघाटी होणं त्यांच्यावरकडे बाहेर फिरायला एक सुद्धा संभवतो त्याचप्रमाणे आज तुमचा कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारे दिसून येईल जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारांच्या नातेसंबंध सुद्धा खूप चांगल्या प्रकारचे दिसून येतील जे तुमचे कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण चांगल्या शुभफलदायी घटनासुद्धा घडू शकतील तुमच्या घरातले जे पुरुष वर्ग असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील तुमचे वैवाह जोडीदाराच्या आरोग्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं महत्वपूर्ण राहील त्याचप्रमाणे काही महत्वपूर्ण इन्व्हेस्टमेंटचे ऑप्शन जे की सकारात्मक असतील तुम्हाला एक, एक दोन दिवसामध्ये येऊ शकतील इझी मनी सुद्धा तुम्हाला मिळू शकेल एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक सतरा मार्च दोन हजार तेवीस तर संपूर्ण राशीफळ आपल्याला राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद